नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत उपवासाचा वरीचा भात आणि त्यासोबत झणझणीत अशी शेंगदाण्याची आमटी। तर नेहमी नेहमी तेच खाऊन कंटाळा आला असेल, तशी भात आणि आमटी खूप मस्त लागते। तर इथे मी वाटीभर शेंगदाणे आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। नंतर इथे 1 कप भगर घेतलेली आहे। इथे मीडियम आकाराचा एक बटाटा त्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत। तर आधी आपण वरईचा भात बनवून घ्यायचा आहे। तर 1 कप वरईच्या तांदळासाठी आपण इथे 3 कप पाणी उकळायला ठेवणार आहोत। तर पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, जसं आपण भाताला घालतो त्याप्रमाणे। आणि 2-3 थेंब आपण इथे साजूक तूप घालणार आहोत। तूप घातल्यामुळे आपला भात छान मऊ होतो आणि मोकळा व्हायला मदत होते। तर 1 कप आपल्या वरईसाठी आपल्याला 3 कप पाणी एकदम परफेक्ट प्रमाण आहे। तर इथे मी मीठ घातलेलं आहे, थोडंसं आपण तूप घालून घेऊया आणि ही आपली जे पाणी आहे हे उकळत ठेवूया। तर जे मी शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हे दोन्ही मी चांगलं भाजून घेतलेलं आहे। तर आता आपण इथे पाणी चांगलं उकळलेलं आहे। पाणी उकळलं का आपण धुवून घेतलेले वरईचे तांदूळ यात घालून घ्यायचे। तर मी हे वरईचे तांदूळ 2-3 पाण्याने व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहेत। हे पहा, तर मी पूर्ण वरईचे तांदूळ यात घालून घेतले आणि एकदा ढवळून घेते। आपण आता भात शिजवून घेऊया। तर भात शिजतोय तोपर्यंत आपण आमटीची तयारी करायला काही हरकत नाही। तर आमटीसाठी मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत 1 छोटी वाटी। काय होतं, वरईचा भात जर असेल ना तर आमटी थोडीशी जास्त लागते आणि आमटी आपल्याला पातळ करायची आहे। अगदी आमटी जास्त लागते कारण वरईचा भात जो असतो हा आमटी खूप असा शोषून घेतो। ते बघा, भात पण आता शिजत आलेला आहे, त्याच्यावर आपण झाकण ठेवूया। पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि इथे मी शेंगदाण्याच्या आमटीचं वाटण सुद्धा वाटून घेतलेलं आहे। तर मी शेंगदाणे, हिरवी मिरची आणि 1/2 चमचा जिरं इथे वाटून घेतलेलं आहे। तर आपण आता हे जे वाटण आहे हे पाणी घालून पातळ करून घ्यायचं आहे। आपल्याला हे वाटण व्यवस्थित पातळ करून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला फोडणीत येताना त्रास होणार नाही। तर आता आपण इथे हे पातळ करून घेऊया। पाणी घातलेलं आहे, आता आपण हे जे वाटण आहे हे पातळ करून घेतलंय आणि आता आपण ह्याला फोडणी देऊन घ्यायची आहे। तर आता आपण इथे बघूया की आपली जो भात आहे तो झालाय का। तर अजून पाणी आहे इथे, तर आपण झाकण ठेवायचंय आणि गॅस बंद करून आपल्याला झाकण ठेवून हा टोप जो आहे हा साईडला ठेवून द्यायचा आहे, आपला भात व्यवस्थित होऊन जाईल। तर हे पहा आपला भात पण शिजलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल। हे बघा, आपण गॅस बंद करून टाकलेला आणि झाकण ठेवून दिलं होतं। तर आता इथे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि जिरं घालून त्यात आपण जे कापून ठेवलेले बटाट्याचे तुकडे आहेत, बटाट्याच्या काचऱ्या आहेत, त्या काचऱ्या घालून घ्यायच्या आणि एकदा परतून झाकण ठेवून वाफेवर आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे। आता आपण एकदा हे परतून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटांमध्ये आपला बटाटा शिजतो। हे पहा, छान असा फ्राय झालेला आहे बटाटा। आता ह्यात आपण जे पातळ करून ठेवलेले शेंगदाण्याचं वाटण आहे ते वाटण ह्यात घालून घ्यायचं आहे। हवं असेल तर अजून थोडंसं आपण ह्याच्यात पाणी घालणार आहोत, तरी हे घट्ट आहे
त्याच्यामुळे आपण अजून यात अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत। इथे मी अजून थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। आपल्याला ही आमटी अगदी पातळ करायची आहे, कारण आपल्याला वरईच्या भाताबरोबर हिला खायचंय, त्यामुळे ही आमटी अगदीच पातळ असते। चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। एकदा आपण ढवळून घेऊया मस्त। ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाहीतर हे उठू जाते आमटी ही। थोडीशी कोथिंबीर घातली आहे, जर तुम्ही खात नसाल कोथिंबीर तर तुम्ही नाही घातली तरी सुद्धा चालेल। उकळाली का आपली आमटी तयार आहे खाण्यासाठी। तर छान अशी आमटीला उकळ आलेली आहे आणि आपली आमटी तयार झाली आहे खाण्यासाठी। तर अशा पद्धतीने शेंगदाण्याची आमटी आणि वरईचा भात कोण करतं आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आता मी इथे भात काढून घेते। बघा व्यवस्थित असा भात शिजलेला आहे, अगदी मोकळा भात आपल्याला आमटीसोबत खाता येत नाही, म्हणजे आपल्याला थोडासा मऊ भातच लागतो, म्हणजे आपली आमटी आणि भात हा खूप छान लागतो। आता आपण इथं आमटी पण घालून घेऊया। अगदी पातळ आमटी करायची असते ही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्यात थोडस ओलं खोबऱ्याचा तुकडा जरी घातलात ना तरी सुद्धा चालेल। चिंच खात असेल तर एखादं थोडस चिंच घातली तरी चालेल। आता मी हे दह्यासोबत आपण ही जी भात आमटी आहे ही सर्व्ह केलेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा। आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।